नमस्कार, मैं आरती। आरती मराठी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य, एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चम्मच जिरे मीठ चवीनुसार, ही एक पाव भेंडी घेतलेली आहे, ती मी अशी गोल गोल कट करून घेतली आहे। तुम्ही अशा पद्धतीने कट करून घ्या आणि झटपट अशी कमी साहित्यामध्ये चविष्ट बनणारी भेंडीची भाजी आज आपण बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। छोटे 4 चम्मच तेल, तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे, जिरे व्यवस्थित तेलामध्ये तळतळला पाहिजे, हिरवी मिरची ती व्यवस्थित तेलामध्ये तळतळली पाहिजे, फ्राई झाली पाहिजे पूर्णपणे। भेंडीच्या भाजीमध्ये हिरव्या मिरचीची टेस्ट खूप छान लागते, त्या मिरचीचा पूर्ण फ्लेवर उतरतो त्या भेंडीच्या भाजीमध्ये, त्याच्यामुळे मी जास्तच मिरच्या घालते भेंडीच्या भाजीमध्ये। तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। भेंडीची भाजी बनवायला खूप काही साहित्य लागत नाही, आपण फक्त इथे जिरे, कांदा आणि मिरचीचा वापर केला आहे, तरीही भाजी खूप छान लागते ही खाण्यासाठी, आणि त्यातल्या त्यात माझी फेवरेट आहे भेंडी, त्यामुळे मी अशाच पद्धतीने बनवून खाते। तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। कांदा ही व्यवस्थित फ्राय झाला आहे, भेंडी घालायची। भेंडी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, पुसायची, त्याच्यानंतर कट करायची। मीठ चवीनुसार मिक्स करायचं, झाकण ठेवायचं 5 ते 7 मिनिट। गॅस मिडियमच ठेवायचा आहे, फास्ट नाही करायचा। 5 मिनटं झाले आहेत, आपण फिरवून घेऊया भाजी एकदम। दुसऱ्या बाजूने झाकण ठेवून 1-2 मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची। 2 मिनटं झाले आहेत, गॅस मी बंद करते आणि आपली ही भाजी बनून तयार झाली आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी? साधी, सिंपल, खाण्यासाठी चविष्ट। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू, बाय बाय।